मराठा ओबीसी आरक्षणाचे खरे शत्रू कोण? सध्या राज्यभर मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न खूप गाजतोय. याच पार्श्वभूमीवर आमच्या प्रतिनिधी सौ कविता घुले यांनी शिवव्याख्याते आणि किसान युवा क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री यशवंत गोसावी यांच्याशी संवाद साधला आणि आरक्षण म्हणजे काय, आरक्षणाची गरज काय, या आरक्षणातील खरे शत्रू कोण, आरक्षणाचा मुद्दा घेऊन कोण कशी पोळी भाजून घेतोय इत्यादी प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे. बघू यात काय म्हणतात ते. नमस्कार, मी यशवंत गोसावी आरक्षणाचा प्रश्न घेऊन तुमच्या समोर आलो आहे. खरं तर आरक्षणाच्या लढाया या महाराष्ट्राला किंवा देशाला नवीन नाहीत, पण मागच्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या विषयावर रणकंदन माजलं आहे. मराठा आरक्षणाच्या लढाईमध्ये मागच्या 10 वर्षापासून राज्यातल्या अनेक नेत्यांसोबत मी स्वतः काम केलं आहे, पण कालपरवापासून ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मोठ्या चराट्यावर आला आहे. पण ओबीसी आरक्षण म्हणजे नेमकं काय आहे, हे कोणी दिलं होतं, याची पार्श्वभूमी काय आहे, हे जोपर्यंत इथल्या सामान्य तरुणांना शेतकऱ्यांच्या मुलांना समजत नाही तोपर्यंत या आरक्षणाच्या बद्दल रस्त्यावर उतरणारी पोरं यांनी पहिल्यांदा हे समजून घेतलं पाहिजे, त्याकरता आमचा हा वापोह आहे. काय होतं ओबीसी आरक्षण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा विचार घेऊन राज्यघटनेमध्ये आरक्षण दिलं. हे आरक्षण देत असताना कलम क्रमांक 341 नुसार बाबासाहेबांनी एससीला आरक्षण दिलं, कलम क्रमांक 342 नुसार बाबासाहेबांनी एसटीला आरक्षण दिलं, आणि या दोघांच्या आधी म्हणजे कलम क्रमांक 340 नुसार बाबासाहेबांनी ओबीसींना आरक्षण दिलं. आणि त्यावेळी घटना समितीमध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल या तिघांनी बाबासाहेब आंबेडकरांना विचारणा केली की ओबीसी कोण आहे और इनका आरक्षण आप क्यों लेके आ रहे हो. आणि त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या बळावर आणि पुराव्यांच्या आधारावर ओबीसी मागास आहेत, त्यांना आरक्षण दिलं पाहिजे ही भूमिका समजावून सांगितली. परंतु ओबीसींच्या आरक्षणाला नेहरू सरकारनं नकार दिल्यावर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा मंत्रीपदाचा राजीनामा दिला. बाबासाहेबांनी दिलेला राजीनामा हा हिंदू कोड बिल आणि ओबीसी आरक्षणाकरता होता, पण तो राजीनामा बाबासाहेबांना संसदेमध्ये वाचता न आल्यामुळे ओबीसींपर्यंत हे पोहोचलंच नाही. त्यानंतर हा प्रश्न चराट्यावर आला. डॉक्टर पंजाबराव देशमुख असतील किंवा आर्यल चंद्रापुरी सारखे नेते असतील, हे त्या काळामध्ये ओबीसी आरक्षणावर चर्चा करायला लागले. आता डॉक्टर पंजाबराव देशमुख हे जातीनं मराठा आहेत, पण विदर्भामधले 70% मराठा हे ओबीसीमध्ये आहेत, किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये 70% मराठा समाज हा ओबीसीमध्ये आहे, त्यामुळे ही लोक हे नेते या आरक्षणावर चर्चा करायला लागले. आणि म्हणून 1953 साली नेहरूंनी काकासाहेब कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसींच्या प्रश्नांकरता आयोग नेमला. काकासाहेब कालेलकरांनी काम केलं आणि 2 पत्रं दिली. पहिल्या पत्रामध्ये काकासाहेब कालेलकर असं लिहितात की ओबीसी हा मागास वर्ग आहे, त्यांना अधिकार आणि हक्क मिळाले पाहिजे, या मताशी मी सहमत आहे. आणि दुसऱ्या पत्रामध्ये या कालेलकरांनी लिहिलं की या आयोगाच्या शिफारशी जरी अध्यक्ष मी दिल्या असल्या तरी अध्यक्ष म्हणून या शिफारशींना माझी मान्यता नाही. काकासाहेब म्हणजे पुणेरी ब्राह्मण, त्यांनी या शिफारसी नाकारल्या आणि त्यामुळे नेहरूंनी काकासाहेब कालेलकरांचं दुसरं पत्र संसदेसमोर ठेवलं की या शिफारसींना अध्यक्षांची परवानगी नाही, त्यामुळे हा आयोग ओबीसींना आरक्षण देणार नाही. प्रश्न मार्गी लागलाच नाही. नेहरू गेले, त्यानंतर लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाले, त्या काळामध्ये ओबीसींना आरक्षण मिळालं नाही. त्यानंतर इंदिरा गांधी सत्तेवर आल्या तरी प्रश्न मार्गी लागला नाही, आणि इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली, त्यांचा निवडणुकीमध्ये पराभव झाला. आणि त्यानंतर मोरारजी देसाई सत्तेमध्ये आले आणि ओबीसी नेत्यांनी त्यांना आरक्षणाची आठवण करून दिली. त्यावेळी मोरारजी देसाई म्हणतात का रे कालेलकर आयोग पुराना हो गया, कोई नया आयोग लेके आओ. आणि त्या सरकारच्या नेतृत्वामध्ये बीपी मंडल यांच्या नेतृत्वाखाली मंडल आयोगाची नियुक्ती करण्यात आली. मंडल यांनी 1919 साली ही नियुक्ती झाली आणि 31 डिसेंबर 1980 मंडल आयोगानं आपला अहवाल सबमिट केला आणि मंडल आयोगानुसार 3744 जाती मंडल यांनी ओबीसीमध्ये टाकल्या आणि ओबीसींना आरक्षण द्यावं याकरता मंडल यांनी शिफारस केली. ही शिफारस केली, पण त्या काळामध्ये मोरारजी देसाई यांचं सरकार गेलं, इंदिरा गांधी पुन्हा सत्तेमध्ये आल्या, ओबीसींना आरक्षण मिळालं नाही. राजीव इंदिरा गांधींची हत्या झाली, राजीव गांधी सत्तेवर आले, ओबीसींना आरक्षण मिळालं नाही. आणि त्यानंतर व्ही पी सिंग सत्तेवर आले आणि व्ही पी सिंग यांनी सत्तेमध्ये आल्यावर 7 ऑगस्ट 1990 मंडल आयोग लागू केला आणि मंडल आयोगाच्या शिफारसीनुसार ओबीसींना आरक्षण द्यायचा निर्णय घेतला. आणि त्यावेळी देशभर मंडल आयोगाविरुद्ध आरक्षण आंदोलन सुरू व्हायला लागली, लोक रस्त्यावर उतरायला लागली, ठिकठिकाणी निदर्शनं चालू झाली. आणि त्यावेळी हे सगळं होत असताना 30 लोक कोर्टामध्ये गेली आणि कोर्टामध्ये गेलेल्या 30 लोकांमध्ये सर्व लोक ही केवळ एकाच समाजामधली होती. कोर्टामधली लढाई चालू झाली आहे आणि कोर्टामधून
हे मंडल कमिशन जे आहे हे 16 नोव्हेंबर 1992 ला कोर्टाने निकाल दिला आणि मंडल आयोग म्हणजे ओबीसींचं आरक्षण हे लागू झालं देशामध्ये लागू झालं पण त्याच काळामध्ये मंडल आयोगाला विरोध करण्याकरता लालकृष्ण अडवाणींनी देशभरामध्ये यात्रा काढली जिचं नाव होतं कमंडल यात्रा म्हणजे मंडलला विरोध करण्याकरता यांनी कमंडल यात्रा पुढे काढली आणि रस्त्यावर जो ओबीसी उतरला होता त्या ओबीसीच्या समर्थनार्थ मुसलमान उतरले होते का कारण ओबीसींच्या या जातींमध्ये मुस्लिम समाजाचा समावेश होता या मंडल आयोगाकरता रस्त्यावर एससी समाजातील लोक उतरली होती एससी एवढ्याकरता की आरक्षण बाबासाहेबांनी दिलं होतं आणि बाबासाहेब आमचे या भूमिकेतून ही लोक रस्त्यावर उतरली होती म्हणजे ओबीसी मुस्लिम एससी आणि त्यामधला मराठा ही सगळी लोक एकत्र आली तर आपलं राजकीय गणित बिघडेल म्हणून यांनी मंडल यात्रा चालू केली आणि ओबीसी आरक्षणाकरता मंडल आयोगाकरता पुढे आलेला समाज हा गर्व से कहो हम हिंदू हे म्हणायला लागला मंदिर यही बनायंगे म्हणायला लागला हिंदुत्वाचं कार्ड पुढे गेलं गेलं आणि 16 नोव्हेंबर 1992 ला मंडल कमिशन लागू झालं पण त्यानंतर अवघ्या 10 दिवसांमध्ये आणि 6 डिसेंबर 1992 ला अयोध्येमध्ये बाबरी मस्जिद पाडून टाकली आणि देशभरामधलं वातावरण हिंदुत्ववादी केलं आणि एकत्र आलेला ओबीसी मधला मुस्लिम बाजूला झाला कारण बाबरी मस्जिद तुटली होती 6 डिसेंबर हा बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिवस आहे तो दुःखाचा दिवस आहे तो इथल्या हिंदुत्ववाद्यांनी आनंदाचा दिवस विजय दिन म्हणून साजरा केला त्यामुळे दलित समाज बाजूला गेला एकत्र आलेला हा तिन्ही वर्ग फुटून बाजूला गेला हिंदुत्वाचं कार्ड पुढे आणले गेलं मंडळ आयोग लागू झाला पण त्याला इतक्या अटी घातल्या गेल्या होत्या की त्याच्यामध्ये जीव चुरला नव्हता पण सांगायचं तात्पर्य आज एवढंच आहे की ज्यांनी त्या काळामध्ये मंडळला विरोध म्हणून कमंडल यात्रा काढली होती आणि विरोध करून ओबीसींचे अधिकार नाकारले होते तीच लोक हिंदुत्वाचं कार्ड घेऊन आज सत्तेवर आलीत आणि सत्तेवर आल्यावर ही लोक आता ओबीसींच्या आरक्षणाच्या गोष्टी करायला लागली तरी ओबीसींना समजत नसेल तर यापेक्षा कुठला दुर्दैव नाही ओबीसींना आरक्षण का नाकारलं गेलं मराठा आरक्षण का मिळत नाही या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नक्की देतो ती पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी कविता घुले संगमनेर